पीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. बुद्धिस्ट सर्किटला जोडण्यासाठी 21,000 कोटींचे सिमेंटचे रस्ते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सर्किटचं उद्घाटन. तुम्ही जर महाराष्ट्राचं बंगाल केलं तर आम्ही बंगालचं महाराष्ट्र करू, रामदास आठवले यांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर. आणि दीक्षाभूमीवर 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान झाले 1,182 जणांचे लसीकरण. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. तथागत गौतम बुद्धांचे विचार व संदेश हा संपूर्ण जगाचे कल्याण करणारे असून या विचारांमुळे बुद्धाने संपूर्ण जगावर विजय मिळवला असल्याचं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ड्रॅगन पॅलेस हे मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात उत्तम ठिकाण असून मलाही या ठिकाणी 1 तास बसायला आवडेल अशी इच्छा व्यक्त करत नितीन गडकरी म्हणाले की गौतम बुद्ध यांचं जन्मठिकाण, बोधीप्राप्त स्थळ, महापरिनिर्वाण स्थळ यांच्यासह बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध अशा महत्त्वाच्या स्थळांचा बुद्धिस्ट सर्किट केंद्र म्हणून केंद्र सरकार विकास करणार आहे. यासाठी 21,000 कोटींचे सिमेंटचे रस्ते टाकण्यात येत आहेत. तसेच या सर्किटचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आणि विजयादशमी पण आपल्या सगळ्यांना मी मनापासून या शुभ दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि उपस्थित सर्व मान्यवर, भगवान गौतम बुद्धांचा जो संदेश आहे हा विश्वाचं कल्याण करणारा संदेश आहे. आणि संपूर्ण विश्वाने जर भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं जर अनुकरण केलं तर देशामधले आज जे अनेक जटिल प्रश्न आहेत ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत. सत्य आणि अहिंसा एवढ्यापुरतंच ते मर्यादित नाही आहे, तर जे पंचशीलचंही तत्व आहे ती एक प्रकारची फिलॉसॉफी आहे, विचारधारा आहे. आणि जसं ताईंनी हे ड्रॅगन टेम्पल उभं केलं हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे, तसंच भगवान गौतम बुद्धांच्या चरणी मला एक छोटंसं काम करण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्र देशाचा नॅशनल हायवेचा मंत्री म्हणून 9 जागा ज्या आहेत जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना संदेश मिळाला, जिथे त्यांचा महापरिनिर्वाण दिन झाला, असे सगळे जे शहर आहेत बिहार आणि उत्तर प्रदेशचे, लुंबिनीपासून सारनाथ, कुशीनगर. तर ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मनशांती देणारे ठिकाण असून सुलेखाताईंमुळे या पॅलेसमध्ये अनेक उपक्रम सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत आमचंही नाव चालत राहील अशी भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. दरवर्षी नागपूरमध्ये हजारो भाविक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने येत असतात आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पवित्र दीक्षाभूमीला दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाचा ओढा हा ड्रॅगन पॅलेस टेम्पलकडे असतो. एक अशी ही व्यवस्था या ठिकाणी ताईंनी तयार केली की ज्या ठिकाणी आल्यानंतर मनशांती मिळते, पवित्रता या ठिकाणी वाटते आणि प्रत्येकाला एक दर्शनाची अनुभूती या ठिकाणी मिळते. आणि म्हणून खरोखर आपण सगळे ताईंचे अतिशय मनापासून आभार मानू की त्यांनी ड्रॅगन पॅलेसच्या रूपानं. तुम्ही जर महाराष्ट्राचं बंगाल करणार असाल तर आम्ही बंगालचं रूपांतर महाराष्ट्रात करू, असं वक्तव्य केलंय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी. शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर उत्तरादाखल ते बोलत होते. यासोबतच दिल्ली येथील शेतकरी आंदोलन व केंद्र सरकारच्या विविध कार्यांची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली.
आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो. सगळ्या विषय नाही आहे, त्यांचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांचा, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळालेली आहे. त्यांना आमचं अजूनही आव्हान आहे की बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर अजून वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन आलं पाहिजे. आणि 2.5 वर्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायला हरकत नाही. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहावं आणि 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. अशा पद्धतीनं काहीतरी होऊ शकतो. त्यामुळं उद्धव ठाकरे आता बीजेपीवर एकदम सडकून त्यांनी काढायची जागा केलेली आहे. ठीक आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी असं बोलणं बरोबर नाही आहे. ते शिवसेनेचे त्या नेते म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री म्हटलं की त्यांनी जबाबदारीने बोललो पाहिजे असं मला वाटतं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर मनपातर्फे लसीकरण, कोरोनाची चाचणी व आरोग्य तपासणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी दीक्षाभूमी परिसरात 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान 1182 जणांना लस देण्यात आली. महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षाभूमी परिसरात आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी व लसीकरणाचे कार्य पार पडले. ज्या अनुयायांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले नाही त्यांच्यासाठी मनपाद्वारे चाचणीची व्यवस्था करण्यात आली होती, तर एक डोस घेतलेल्यांची कोरोना अँटीजेन चाचणी करून निगेटिव्ह अहवाल प्राप्त धारकांनाच प्रवेश देण्यात आला. या दरम्यान एकूण 4421 अनुयायांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. शिवाय लसीकरण केंद्रावर 303 अनुयायांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार करण्यात आले. दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी कोविडचे दोन्ही डोस अत्यावश्यक करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांचा एक डोस झालेला आहे व दुसऱ्याचा अवधी पूर्ण झालेला आहे अशांसाठी दीक्षाभूमी परिसरात लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी मनपाच्या आव्हानाला प्रतिसाद देत व कोविडचे सर्व नियम पाळत दीक्षाभूमीमध्ये प्रवेश करून प्रशासनाला सहकार्य केले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या प्रत्युत्तरादाखल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. ते म्हणाले की कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गरळ ओकली असून ते आम्हाला जनतेने नाकारलं नसून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला नाकारलं आहे व शिवसेनेला वरपास केलं आहे. जोपर्यंत आमच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला बंगाल होऊ देणार नाही. ईडी व सीबीआय यांना कोर्टाना आणलं असून ज्या सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहात ते सरकार महाराष्ट्रातील सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुठलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं. खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली. त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला. तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं, आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे. आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि हे मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते. खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं
की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं, राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं, राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं। त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा। 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच ते सांगून किती दिवस वर्ष तुम्ही काढणार आहात। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे। बंगाल करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्सटॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता, त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे, आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून, त्याला फासावर लटकवायचं आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील, काय वाटेल ते आणि कुणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हलतीत होऊ देणार नाही। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे। देशात काँग्रेस जिंकली तर देश वाचेल या भावनेने प्रत्येक काँग्रेस जणांनी लोकांपर्यंत पोहोचायला हवे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे, जे पवनी भंडारा येथे आयोजित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता संमेलन दरम्यान बोलत होते। विशेष करून सेक्युलर मताचं विभाजन होऊन मनुवादी विचाराचं सरकार देशात आलं। 2014 महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचाराचं सरकार आलं आणि या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, जे तुम्हाला सगळ्यांना माणसासारखं जगता यावं, आपल्याला माहीत असेल की जवळपास जेव्हा संविधान आलं आपल्या देशाला त्याच्या पहिलीचा काळ जवळपास 5000 वर्षापूर्वीचा आपल्याला माहिती असेल, त्यावेळेस माणसांना माणसासारखं जगण्याची व्यवस्था नव्हती, मैलाचं तो पुरस्कार नव्हतं। आणि जेव्हा स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसने लढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला आज व्यक्ती स्वातंत्र्य आणि माणसासारखं जगता येतं, त्या काळामध्ये तेही नव्हतं। आणि या मनुवादी व्यवस्थेला ही संविधान मान्य नाही आणि पुन्हा आपला देश जुनाकडे नेण्याचा त्यांनी तो प्रयत्न सुरू केला। आणि म्हणून आज काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी आता खरं तर आपण सगळेजण नशीब मान, मी भाजपवाल्यांना पाहिले की मी भाजपचा कार्यकर्ता असं स्वाभिमानाने सांगतात, पण आता त्या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे, कारण की ज्या भाजपला लोकांनी सत्ता दिली त्या भाजपने देश विकला, विकून देत चालवतात, या देशाचं संविधान त्यांना मान्य नाही। आणि म्हणून
अशा भाजपच्या कार्यकर्त्यांना मी भाजपचा कार्यकर्ता असं सांगण्यापेक्षा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझ्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. माझ्या काँग्रेसने या देशाला विपरीत परिस्थितीमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये या देशाला उभं केलं आणि तुम्हा आम्हाला मुख्य प्रभात आणलं. ज्या महात्मा गांधींच्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये लोकांना खायला पकडेच बिहारमध्ये ते जेव्हा पहिल्यांदा आले त्या ठिकाणी निळाची शेती करणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो ही माहिती जेव्हा महात्मा गांधींना मिळाली आणि ते सगळं विदेशातून आपल्या देशात आले आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा भाग सुरुवात झाली. जेव्हा ते रात्री त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आणि ते तिथं पोहोचले सकाळी जेव्हा ते पहाटेला उठले. भाजपकडून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे ज्ञात असावे की काल सिंधू सीमेवर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनात एका व्यक्तीचा मृतदेह एका बॅरिकेडवर सापडला आहे ज्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्याला नवाब मलिकने भाजपचे षडयंत्र असे वर्णन केले आहे. तिने सिंधू बॉर्डर इथे जिथे शेतकरी आंदोलन करत आहे गेली 10-11 महिन्यापासून त्या ठिकाणी बॅरिकेडला एक शव मिळालेलं आहे ज्याच्या हात कापण्यात आलेला आहे. हरियाणा पोलीस त्याचा गुन्हा दाखल करून इन्क्वायरी करत आहे आणि हे झाल्यानंतर भाजपच्या IT सेलचे नेते अमित मालविया या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी पुढे आलेले. वर्षभरात आंदोलन बदनाम करण्यासाठी हे देशद्रोहींचं आंदोलन आहे, खालिस्तानी आंदोलन आहे, नक्षलवाद्यांचं आंदोलन आहे, धर्माचा चष्मा याला लावण्यात आला. आजच्या घडीला ज्या पद्धतीने हे शव मिळाल्यानंतर IT सेल सक्रिय झालेलं आहे याचा अर्थ आहे कुठेतरी भाजप या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करते याच्यातून स्पष्ट होऊ लागलेलं आहे. नागपूरच्या चिटणीस पार्क मैदानावर शुक्रवारी रावण दहन समिती व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी व आमदार गिरीश व्यास यांनी धार्मिक आयोजन कार्यक्रमासंदर्भात बंदीवर प्रश्न उपस्थित केले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावण दहन कार्यक्रमावर नागपूर प्रशासनाद्वारे निर्बंध लादण्यात आले होते. नागपूर येथील चिटणीस पार्कवर रावण दहन समिती व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कोरोना नियमांचं पालन करत रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही धार्मिक कार्यक्रमांना अनुमती व काही कार्यक्रमांवर निर्बंध यावर आयोजकांनी प्रश्न उपस्थित केले. मला चांगला वाटत नाही कारण मी संवैधानिक पदावर आहे, पण सगळ्यांसाठी एकच नियम असायला पाहिजे. राजकारणासाठी वेगळा नियम आणि धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी वेगळा नियम हे योग्य नाही आहे. अशा गोष्टींमुळेच राजकारणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरते आणि हे गैरसमज पसरण्यासाठी जे बारूद आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम राजकारणच करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज रावण दहन इथे पार पडला. रावण दहन म्हणजे अनिती पर नीती की नीतीची विजय, अधर्मावर धर्माची विजय. हा प्रकारे रावण दहन विजयादशमी पर्वावर आम्ही नेहमी करत असतो. एक हिंदीत एक कवी चांगली कविता लिहून गेलेला आहे की किस रावण की काटूब आहे और किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण घर घर लंका इतने राम कहां से लाऊं. ऐसे विचित्र वातावरण में इस परंपरा को जिंदा रख करके कोई भी व्यक्ति कितना भी प्रकांड विद्वान क्यों ना हो लेकिन अगर उसकी राह गलत है तो समाज उसे बख्शेगा नहीं, उसका अंत रावण जैसा ही होगा. यह संदेश देने वाला यह पर्व है. इस पर्व को उसी उत्साह के साथ जनता की उपस्थिति में मनाने का अगर शासन ने निर्णय दिया होता कोरोना प्रोटोकॉल का पालन करते हुए तो शायद मुझे लगता है इसका और अच्छे तरीके से हम संदेश दे पाते थे. फिर भी आप सभी को हार्दिक शुभकामनाएं इस विजयादशमी पर्व की. खरे अर्थाने 7 तारखेपासून सर्व मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले आणि देवापासून एक अपेक्षा होती की यावर्षी किमान परंपरागत रावण उत्सव रावण दहन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
परंतु पुन्हा प्रशासन आडवं आलं आहे. प्रशासनाचं ज्या पद्धतीने नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण नाही. एका बाजूनी सर्व सूट आहे, हॉटेल्स चालू आहेत, सगळे मार्केट्स चालू आहेत, मार्केटमध्ये गर्दी आहे, लहान मुलांपासून सगळ्यांची गर्दी आहे, तिथे तपास काहीच नाही, तिथे नियंत्रण काहीच नाही. पण असा काही सण असेल, मंदिरांमध्ये दर्शनाला असेल ते नियम, असा एखादा कार्यक्रम असेल रावण दहनासारखा तर त्याच्यावर नियम, हे सरकारचं काही आहे ते कळत नाही. पण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला. अनैतीवर नीतीचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, आणि आता या पद्धतीनं समाजामध्ये एक संदेश जाईल की जो त्याप्रमाणे कृत्य करेल, समाज विघातक कृत्य करेल, त्याच्यावर निश्चित रूपानं अशाच पद्धतीच्या सगळ्या घटना राहतील. हा एक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे आणि तो कार्यक्रम आज आम्ही इथे सगळे कोरोनाचे नियम पाळत, संख्या कमी उपस्थित ठेवून पोलिसांच्या याच्यामध्ये आम्ही तो आज पार पाडला आहे. बाहेर हजारो लोक उभे आहेत, आतमध्ये येण्याची वाट बघत आहेत, पण त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. स्टेडियममध्ये बसण्याची जागा आहे पण ती पोलिसांनी करू दिली नाही. सरकारचा हा दोन प्रकारचा नियम हा काही समजत नाही, हा असमंजसमध्ये आम्हाला ठेवतो आहे. महामार्गावर रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या पाहता दररोज वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे नागरिक अस्वस्थ होत आहेत. शुक्रवारी रेल्वे फाटकामुळे सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आजकाल तुमसर महामार्गावरील वारठीमध्ये बायपास ओव्हरब्रिजचे बांधकाम चालू आहे, जे गेल्या 3 आठवड्यांपासून चालू असल्याची माहिती आहे. यामुळे भंडारा तुमसर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे, ज्यामुळे लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एवढेच नाही तर ओव्हरब्रिजच्या कामामुळे भंडारा तुमसर महामार्गाची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे, जिथे रेल्वे फाटकामुळे लांब रांगा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढली आहे. मागील 1.5 तासापासून ही जी ट्रॅफिक आपण बघत आहोत, ही एका ट्रकनी गेट तोडल्यामुळे, रेल्वे गेट तोडल्यामुळे ती वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे रोजचा त्रास हा आमच्या गावातून जाणारा रस्ता जो आहे त्यातून लोकांना होत आहे. आणि यात दखल म्हणजे अशी घेतल्या पाहिजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी की जे 2 रस्ते जे आहेत, एक डाब्यावरून जो रस्ता आहे आणि एक सिरसीवरून जो सोनोलीकडे जाणारा जो रस्ता आहे, तो वाया पांजऱ्यावरून होते हुए बोतली अशा मार्गाने तुमसर मोहाडी अशा रस्त्यावर ते डावट करू शकतात. योग्य ते मार्गदर्शन देऊन किंवा बॅनर्स वगैरे लावून वाहतूक डायव्हर्ट कशी होईल याच्यावर त्यांनी योग्य काळजी घ्यावी आणि हा रोजचा होणारा त्रास हा कमी करावा अशी मी वाहतूक अधिकाऱ्यांना विनंती करतो. 2 आठवड्यापासून रेल्वे पुलाचं काम सुरू आहे आणि वाहतूक सुरू आहे. आणि आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी एका ट्रकने रेल्वेला रेल्वे गेटला धडक दिल्यामुळं रेल्वे गेट बंद पडली. त्यामुळं आज 1.5 तासापासून ट्रॅफिक जाम असल्याकारणामुळं सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर वाहतूक विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि वाहतुकीला सुरळीत करावे. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.